मास्क किती आहेत तुमच्याजवळ, आयसोलेशनचे बेड्स तुमच्याजवळ, क्वारंटाईनचे बेड्स प्रायव्हेटला धरून किती आहेत, पब्लिकचे किती आहेत, आपले महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे या संदर्भात आता 1000 हॉस्पिटल्स आपण त्यामध्ये घेत आहोत. 1000 हॉस्पिटल्समध्ये कोविड-19 संदर्भात जे काही लोक क्रिटिकल होतात, सिव्हिअर होतात, ज्यांची ज्यांना म्हणजे जे ज्यांची परिस्थिती अधिक जास्त गंभीर होते, या सर्वांना आपण महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये कव्हर केलेलं आहे, इन्शुरन्समध्ये कव्हर केलं आहे आणि यासाठी 1000 हॉस्पिटल्स आपल्याला त्या ठिकाणी सेवा देणार आहे. त्यामुळे त्यातले सुद्धा आपल्याला अनेक बेड्स हे सहज पद्धतीनं उपलब्ध होणार आहेत. तर या सगळ्या संदर्भातून आपण त्याची डिटेल अहवाल डिपार्टमेंटकडून काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याच्या सगळ्या सिव्हिल सर्जन्स, DHOs, डेप्युटी डायरेक्टर्स, डायरेक्टर्सकडून आपण घेतलेला आहे. मी हेही या निमित्ताने आभार मानेल, अनेक CSRच्या माध्यमातून कंपनीज मदत करतायत, त्यांचे आभार मानेल आणि आवाहनही करेल की या महत्त्वाच्या क्रायसिसमध्ये आपल्या सर्वांकडून अशा स्वरूपाच्या मदतीची अपेक्षा आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मी एक सांगेल की जे आज दिवसभरात मीडियामध्ये दाखवलं जात आहे, प्रामुख्याने शहरांमध्ये भाजीपाल्याच्या आणि ग्रॉसरीच्या शॉप्समध्ये खूप मोठी गर्दी झालेली आहे, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा जो महत्त्वाचा मंत्र आहे तो पाळला जात नाही आहे. मला वाटतं की हा पाळला जावा असं आवाहन करेल, असं विनंती करेल आणि प्रशासनाच्या लोकांनासुद्धा या निमित्ताने आमच्या सूचना राहतील की अत्यंत व्यवस्थितपणे लोकांना सहज पद्धतीनं भाजीपाल्याने जीवनावश्यक गोष्टी मिळाव्यात या दृष्टिकोनातून व्यवस्था होणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर मी आणखी सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगेल की ग्रामीण भागातून खूप मोठ्या संख्येने फोन येत आहेत की आमच्या गावामध्ये पुण्याचे लोक आलेत, मुंबईचे लोक आलेत, नागपूरचे लोक आलेत. मी या निमित्ताने पुन्हा एवढंच सांगेल की आपण ते लोक आले त्याचा अर्थ ते काही बाधित देशामधून आलेत आणि त्यांना आता 100% ते पॉझिटिव्ह आहेत अशा स्वरूपाने त्यांच्याकडे पाहणं हे माणुसकीला धरू नक्कीच नाही. आणि त्यामुळे आपला आपले राज्य हे सुसंस्कृत राज्य आहे, संस्कारित राज्य आहे आणि नक्कीच अपेक्षा आहे की आपण माणुसकीचंच वर्तन आपल्या सगळ्या गावकऱ्यांना जे आपल्याच गावचे रहिवासी आहेत शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी व्यवसायासाठी बाहेर गेलेले, त्यामुळे ते आलेत त्यांच्यावर माणुसकीचाच दृष्टिकोन ठेवून त्यांच्याशी वर्तणूक ठेवावी, जरूर लक्ष असू द्यावं, त्यांना काही लक्ष आढळले तर जरूर त्यांना दवाखान्यात घेऊन जाण्याची व्यवस्था करावी, परंतु माणुसकी सोडून वागू नये. अनेक गावांमध्ये आम्ही येऊ देणार नाहीत अशा स्वरूपाची सुद्धा जी वर्तणूक केली जाते, मला वाटतं की ती महाराष्ट्राच्या राज्याला शोभणारी नक्कीच नाही आहे. त्यामुळे आपण ज्या पद्धतीनं बाहेर देशातून आलेल्या बाधित देशाच्या लोकांच्या संदर्भात जसं आपण करतो त्या दृष्टिकोनातून एकदम त्यांना अशी वर्तणूक करू नये एवढी अपेक्षा करतो, परंतु सतर्कता ठेवावी, जागरूकता असावी, त्यांनीसुद्धा कुठल्याही स्वरूपात अगदी सर्वांमध्ये मिक्सअप होऊन खूपच सोशल डिस्टन्सिंग न मेंटेन करता कसंही राहणं हे सुद्धा योग्य नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आज संचारबंदी असताना देखील अनेक धार्मिक स्थळांमध्ये गर्दी होण्याचं चित्र पाहायला मिळतं, काही प्रार्थनेसाठी असेल, वेगवेगळ्या धर्मांमध्ये असणाऱ्या सगळ्या बाबी असतील, तर या सगळ्यांच्या अनुषंगाने मी एवढं नक्की सांगेल की जेवढे काही आपले धर्म मग आम्ही त्यात हिंदू धर्मातले कीर्तन असतील, महत्त्वाचे संत हमे असतील, मुस्लिमांचे मुफ्ती असतील, ख्रिश्चनांचे पादरी असतील जे स्तरावर आणि बौद्ध धर्माची सगळे आमचे संत असतील, या सगळ्यांना एकत्र करून माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांबरोबर ती बैठक जरूर घेऊया आणि यंदा त्यांनाही आव्हान असेल आणि त्यांच्याशी आमची चर्चाही झालेली आहे की त्यांनी एक आरोग्यदूत म्हणून
संबंध आपापल्या धर्मा पंथा जातीच्या लोकांना सांगावे आणि या भयावह असलेल्या या कोरोना व्हायरसच्या आजारा संदर्भात किंवा डिसीज संदर्भात सर्वदूर त्याची माहिती सांगण्याचं काम आणि काय करा काय नको करा अशा संदर्भाने माहिती सांगण्याचं काम निश्चित प्रकारे करण्याची आवश्यकता आहे. याच अनुषंगाने मी आणखीन एवढंच सांगेल की डॉक्टर्स खास करून प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स त्यांनी अनेक ठिकाणी या संचारबंदीमुळे ओ पी डीज बंद केलेल्या आहेत. मला असं वाटतं ओ पी डीज बंद करणं हे योग्य नाही. आपण ज्या काही एक्झम्पशन्स केलेल्या आहेत संचारबंदीमध्ये, त्या संचारबंदीमध्ये एक्झम्पशन्समध्ये आपण मेडिकल प्रॅक्टिस ही अलाव केलेली आहे, दवाखाने त्याच्यात एक्झम्पशन केलेले आहेत, म्हणजे त्यात सूट दिलेली आहे. त्यामुळे सर्वांनी, कारण आजारी लोक पडू शकतात आणि त्यांना डॉक्टरची गरज भासू शकते, त्यामुळे ओ पी डीज बंद करू नये. तुमचा स्टाफ त्यामध्ये बोलवावा आणि तुम्हाला, तुम्ही डॉक्टर्स मंडळींनी सुद्धा उपस्थित राहून सर्व रुग्णांना व्यवस्थित उपचार करावा अशी सुद्धा आव्हान आणि विनंती या निमित्ताने मी निश्चित प्रकारे करेन. त्यामुळे या सगळ्या बाबी मी ज्या सांगितल्यात, मग त्या डॉक्टर्सच्या असो, धार्मिक बाबीच्या असो, भाजीपाल्यांच्या असो, ग्रामीण भागातील निर्माण झालेली बाहेरून आलेल्या लोकांच्या संदर्भाने असो, या सगळ्या प्रश्नांचं मला जे निदर्शनास आलं ते सांगण्याचं काम मी आजच्या या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत असताना केलेलं आहे. शेवटी एवढंच सांगेल की उद्या आपला हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातूनचा एक महत्त्वाचा सण ताकदीने आपण निश्चित प्रकारे कोरोना सारख्या भयावह आजारावर, व्हायरसवर, विषाणूवर विजय मिळवणार हा संकल्प आपण करूया आणि त्यासाठी आपण सर्वांनी घरी थांबूया आणि कोरोनाला हरवूया हा संकल्प खऱ्या अर्थाने आपल्याला आजच्या या निमित्ताने करायचा. म्हणून मी पुन्हा एकदा माझ्या सगळ्या तरुण बांधवांना सांगेन की मीडियामध्ये आपण सहज पद्धतीनं मोटरसायकल्सवर, गाडीमध्ये फिरताना दिसतायत, मजा करताना सुद्धा दिसतायत. मला वाटतं की हा एवढ्या सहज पद्धतीनं घेणारा विषय नाही. कोरोना हा काही तरुण, वयोवृद्ध आणि लहान जात पात बघणारा विषाणू नाही. त्यामुळे आपल्याला या सगळ्या संकटाला टाळायचं असेल तर आपण स्वयंशिस्त पाळूया, सेल्फ डिसिप्लिनचा मंत्र आपण जपूया आणि त्यासाठी मीच आहे माझा रक्षक या आपल्या खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या विचारांनी आपण एक संकल्प करावा. मी घरी थांबणार, मी कोरोनाला हरवणार. आपण सतत आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये धडपडत असतो. मला असं वाटतं की या धडपडण्याच्या दृष्टिकोनातून आपण घरी थांबून धडपडण्याचं काम करण्यापेक्षा घरी थांबून आपण कोरोनाला खऱ्या अर्थाने हरवूया हा महत्त्वाचा संदेश मला वाटतं आजच्या या निमित्ताने द्यायचा आहे. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या लाख लाख माझ्या सर्व जनता जनार्दनाला शुभेच्छा आणि या संकल्पच्या माध्यमातून आपण निश्चित प्रकारे आपण विजय व्हायचं हा निर्धार करूया. धन्यवाद. मुख्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुकवरून लाईव्ह येत पुन्हा एकदा संबंधित सूचना दिलेल्या आहेत. डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नये असं आवाहन देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेलं आहे. तर इतर डॉक्टरांनी देखील दवाखाने बंद ठेवू नयेत, त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्णांशी चांगली वागणूक द्या, मुंबई पुण्यातील नागरिकांकडे कोणीही संशयानं पाहू नका असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलेलं आहे.